आजही 24 तास एक पाऊल पुढे. उंच माझा झोका ही मालिका पुन्हा रंजक वळणावरती आहे. माधवरावांविरोधामध्ये इंग्रज सरकारनं नवा डाव रचलेला आहे. आता यामुळे त्यांचं समाजकार्य मागे पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. चला पाहूयात. मूर्ती सरकारी पत्र दिसते आहे. बुधवार वाड्याचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता सरकारनं पुन्हा एकदा माधवरावांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच वाचा बरे, मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. झाल्या प्रकाराबद्दल बक्षीस जाहीर केले आहे सरकारने. वा तुम्हीच वाचा. हे काय माधवराव, हे तर एक आठवड्याच्या आत तुम्हास देखत हुकूम धुळ्यास निघून जाण्याचे सरकारी आज्ञापत्र आहे. माधवराव तुमची धुळ्यास बदली करण्यात आली आहे तडका फडकी. सामाजिक चळवळीपासून माधवरावांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करत सरकारनं त्यांची बदली थेट धुळ्यास केली आहे. आता हे ऐकताच माधवरावांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होतो. बरोबर आहे, नियमानुसार ही बदली हायकोर्टामार्फतच व्हावयास हवी. ते काय नाही माधवराव, ही बदली अमान्य करा. म्हणावे धुळ्याची उष्ण हवा. बदली रद्द करण्याची विनंती माधवरावांना सगळे करतात. नाही काका, एवढी एक गोष्ट करावयास सांगू नका. जोपर्यंत आम्हास त्यांची नोकरी करावयाची आहे तोपर्यंत कोणतीही सबब सांगणे आम्हास आवडणार नाही. सबब ही गोष्टच पळपुटी आहे. सबब सांगून विनंती करण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊन मोकळे. मात्र त्यावर माधवरावांचा पवित्रा वेगळाच आहे. परंतु जे ध्येय नोकरीत असेपर्यंत आपण प्रामाणिकपणे आपलं काम चोख करणार असल्याचा निर्णय माधवराव सुनावतात. तरीही आम्ही राजीनामा देणार नाही. धाकल्या मालकांची घरी मात्र माधवरावांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा वादळ येणार असंच दिसतंय. धुळ्याला रखरखीतूनच काय जी हो धुळ्यास पायी आता कसे व्हायचे हो. आता काय तेव्हा आता हे वादळ रमाबाई आणि माधवराव कसं शांत करणार पाहूयात. झी 24 साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.